नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषितंत्र, कृषितंत्राच्या कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होणार आहे, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मार्केटमध्ये या वर्षाला जे बिट्टी बियाणं आहे ते कधीपर्यंत येणार आहेत, कोणकोणते नवीन बिट्टी बियाणे मार्केटमध्ये येऊ शकतात, याची जे बीटी आहे ते देखील मार्केटमध्ये येऊ शकते का, या संदर्भातला आमचा एक पूर्वी कार्यक्रम देखील आले आहेत. याचे काय फायदे ते देखील तुम्ही कार्यक्रमामध्ये जाऊन पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊया संपूर्ण रिपोर्ट. शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने बागायती शेतकरी हे आपण पाहिलं तर या मे मध्ये कापसाची लागवड करत असतात, पण महत्वाचा जो विषय आहे तो आहे की मार्केटमध्ये बीटी कधीपर्यंत उपलब्ध होईल. जर सूत्राच्या माध्यमातून जी माहिती मिळाली त्या हिशोबाने ही बीटी जी आहे ती मार्केटमध्ये 25 मे नंतर उपलब्ध होणार आहे, आणि त्यानंतर जे काही शेतकरी खरीपामध्ये म्हणजे ज्यांना पाण्याची उपलब्धता नाही, जे बागायतदार शेतकरी नाही, त्यांच्यासाठी हा एवढा कार्यक्रम महत्वाचा जरी नसला तरी पण यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो. तर जून महिन्यामध्ये या सर्व बीटीची विक्री ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती केल्या जाणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बीटी बियाणं हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण आपण पाहू शकतो या वर्षाला जे काही कापसाचे दर आहे ते 8000 वाढत गेले. तर आज रोजी कापसाची जर आपण किंमत पाहिली तर मित्रांनो, कापसाची खरेदी ही 13000 रुपयापर्यंत केल्या जात आहे. तुम्हाला जर भरोसा येत नसेल तर आमचा बाजार भाव कार्यक्रम तुम्ही जाऊन पाहू शकता, तिथे तुम्हाला लक्षात येईल की कापसाचे दर हे 13000 रुपये क्विंटल आज रोजी चाललेले आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो तर 25% क्षेत्र हे कापूस लागवडीखाली आता वाढणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांसाठी बीटी बियाणं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला जर बीटी बियाणं जर हे पाहिजे असेल तर तुम्हाला 25 मे ची वाट पाहावी लागणार आहे, यानंतरच मार्केटमध्ये हे बीटी बियाणं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मार्केटमध्ये या अगोदर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, पांढरकवड्यामध्ये घटना घडली त्या संदर्भातला देखील एक बातमीपत्र येणार आहे. यामध्ये बोगस बीटी बियाणं हे मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होतात, आणि असे कोणतेही बियाणे तुम्ही मार्केटमधून खरेदी करू नका ज्याचे की तुम्हाला बिल मिळत नाहीत किंवा हे बोगस असल्याची तुम्हाला शंका येऊ शकते, यामुळे तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकते. मित्रांनो, आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, मार्केटमध्ये तुम्ही बीटी बियाणं किंवा कोणतंही बियाणं खरेदी करीता गेले असता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं पक्क बिल तुम्हाला दुकानदाराकडून घ्यायचं आहे. आणि हे जर मिळत नसेल तर समजायचं की हे बियाणं बोगस असू शकते. मित्रांनो, किंवा काही अशा कंपन्या जे की रजिस्टर नाहीत त्या सुद्धा कंपनी कापसाचे बोगस बियाणे बनवतात, आणि असे बियाणे तुम्हाला कोणतंही बिल न देता दिले जातात, आणि यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकते. शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभाग देखील मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहे, आणि असे काही बीटी बियाणे जिथे बनत आहे त्याच्यावरती धाडा देखील टाकल्या जात आहे. तर मित्रांनो, आजचं बातमीपत्र अतिशय महत्वाचं होतं, त्यासाठी या कार्यक्रमाला शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं तर धन्यवाद. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जातात, ज्यामध्ये आपण पाहू शकतो रोजनिशीचं बातमीपत्र येते, त्यानंतर कृषी सल्ला येते, त्यानंतर तुम्ही पाहू शकता रोजनिशीचा बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळते. सोबतच मित्रांनो, योजना विविध ज्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात या संपूर्ण योजना तुम्हाला रोजनिशी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आमच्या कृषी तंत्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन कार्यक्रम तुम्हाला आमचे योग्य वेळेला पाहता येतील. या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील मित्रांनो तर नक्कीच ते आम्हाला कमेंट करून कळवा, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. तर शेतकरी मित्रांनो, ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेअर करा, आवडलं तर लाईक करा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये.